सतगुरु गाड़गी महाराज कॉलेज कराड़ा में प्राध्यापक लाड़ी एस जे एच एस सी वोकेशनल 12वीं अकाउंटिंग एंड ऑफिस मैनेजमेंट पेपर 1 यू ए ऑफिस मोटिवेशन त्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 चालू आहे। यामध्ये सभा हे प्रकरण आहे आणि यामध्ये आपण काल प्रतिनिधी म्हणजे काय आणि प्रतिनिधी कोणास म्हटलं जातं जेव्हा एखादा सदस्य सभेसाठी उपस्थित राहू शकत नाही त्यावेळेस तो स्वतःच्या वतीनं एका व्यक्तीची सभेला उपस्थित राहण्यासाठी विनंती अर्ज करतो आणि त्यावेळेस जो काही ज्या व्यक्तीला उपस्थित राहण्याबाबत आदेश दिलेला असतो त्या व्यक्तीला प्रतिनिधी असं म्हणतात। प्रतिनिधी म्हणजे प्रॉक्सी हे आपण पाहिलेलं आहे। प्रतिनिधीच्या बाबतीत ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याही आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। प्रतिनिधी होण्यासाठी तो त्या कंपनीचा संस्थेचा सदस्यच असला पाहिजे असेही नाही। प्रतिनिधी होण्यासाठी ज्या काही कायदेशीर बाबी आहेत याचा आपण काल अभ्यास केलेला आहे। यामध्ये आपण प्रतिनिधीची काय जी काय नियम आहेत किंवा ज्या नियमानुसार प्रतिनिधी पत्र द्यावं लागतं ते नियम ही पाहिलेले आहेत। किमान 48 तास अगोदर संस्थेच्या कार्यालयामध्ये सभेच्या अगोदर पोहोचेल अशा पद्धतीनं प्रतिनिधी पत्र देणं आवश्यक आहे। त्यानंतर प्रतिनिधी कसा असावा, तो संज्ञान असावा, तो अज्ञान नसावा। कधी कधी असं होतं की प्रतिनिधीची नेमणूक केलेली असते आणि एखाद्या सदस्याला सभेच्या दिवशी पुन्हा वेळ मिळतो अचानक आणि त्यावेळेला तो सभेमध्ये उपस्थित राहतो। सभेमध्ये एकदा तो सदस्य उपस्थित राहिला तर प्रतिनिधी किंवा प्रतिनिधी पत्र आपोआप रद्द होतं, मग त्या प्रतिनिधीचं त्या ठिकाणी काही कामकाज राहत नाही। प्रतिनिधी कशा म्हणतात, प्रतिनिधीचं कामकाज काय असतं, त्यासंबंधी कायदेशीर तरतुदी काय आहेत, त्याला प्रस्ताव मांडता येत नाही, एखाद्या प्रस्तावाला अनुमोदनही देता येत नाही, चर्चेमध्ये सहभाग घेता येत नाही, फक्त आणि फक्त त्याला मतदान करता येतं, म्हणजे एका विषयावर किंवा अनेक विषयावर किंवा अनेक प्रस्तावावर त्याला मतदान जर झालं तर ते मतदान फक्त करण्याचा अधिकार असतो किंवा मत घेण्याची तेवढी मागणी मतदान घेण्याची मागणी तो करू शकतो। अशा पद्धतीनं प्रतिनिधीच्या हक्काविषयी कायदेशीर ज्या काही बाब आहेत यांचाही आपण काल अभ्यास केलेला होता। प्रतिनिधीला जे काही प्रतिनिधी म्हणून कामकाज करत असताना जी काही नियमावली घालून दिलेली आहे किंवा कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्यानुसार त्याला स्वतःचं कामकाज करावं लागतं। आता इथपर्यंत आपण प्रतिनिधी म्हणजे काय, प्रतिनिधी नेमणुकीच्या कायदेशीर तरतुदी काय आहे, प्रतिनिधीचे जे काही हक्क आहेत त्याबाबत कायदेशीर काय तरतुदी आहेत याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला होता। त्यानंतर आपण प्रस्ताव म्हणजे काय हे पाहत होतो। आता प्रस्तावाचं आपण प्रस्तावना केलेली होते, त्यामध्ये सभेपुढे चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मांडलेल्या विषयाला प्रस्ताव असे म्हणतात। म्हणजे सभेपुढे चर्चा करण्यासाठी जो विषय मांडला जातो त्या विषयाला प्रस्ताव असे म्हणतात। प्रस्ताव म्हणजे काय, प्रस्ताव सभेमध्ये चर्चा करण्यासाठी जी काय जे विषय असतात किंवा जी काय शीर्षके दिलेली असतात त्यांना ते विषय सभेपुढे मांडणं आणि त्यावर चर्चा करणं याला प्रस्ताव म्हणतात। प्रस्ताव मांडणारी व्यक्ती ही कंपनीचा सदस्य असली पाहिजे। कोणत्याही प्रतिनिधीला प्रस्ताव मांडता येत नाही। प्रस्ताव मांडत असताना जो प्रस्ताव मांडणार असतो त्याला सूचक असे म्हणतात आणि कोणताही प्रस्ताव मांडला की त्या प्रस्तावाला पाठिंबा देणारा एकतर सदस्य असावा त्याला अनुमोदक असं म्हणतात। म्हणजे सूचक आणि अनुमोदकाशिवाय प्रस्ताव मांडता येत नाही। प्रस्ताव मांडत असताना त्या प्रस्ताव किंवा तो विषय तुमच्या सूचनापत्रामध्ये किंवा कार्यक्रम पत्रिकेमध्ये नमूद केलेला असला पाहिजे, तरच तो प्रस्ताव सभा स्वीकारते, अन्यथा तो प्रस्ताव स्वीकारत नाही। म्हणजे प्रस्ताव हा सभेपुढेच का मांडला जातो, तर सभेपुढे प्रस्ताव मांडण्यामुळे त्या प्रस्तावावर किंवा त्या विषयावर सविस्तर
किंवा पूर्णपणे चर्चा होते आणि सविस्तर चर्चा झाली की सविस्तर चर्चेनंतर बऱ्याच वेळा बहुमताने तो प्रस्ताव मंजूर होतो किंवा काही वेळा नाकारलाही जातो आणि प्रस्ताव मंजूर झाला की त्या प्रस्तावाचं ठरावामध्ये रूपांतर होतं। म्हणजे सभेमध्ये एखादा विषय मांडला जातो त्या मांडलेल्या विषयाला प्रस्ताव असे म्हणतात, तर सभेने मंजूर केलेल्या त्याच विषयाला किंवा त्याच प्रस्तावाला मंजूर झाल्यानंतर ठराव असे म्हणतात। म्हणजे प्रस्ताव करता किंवा सूचक आणि त्याचा जो काही अनुमोदक आहे तो अनुमोदक यांना चर्चेमध्ये सहभाग घेता येतो। सूचकाला सुरुवातीला प्रस्ताव आणि त्या प्रस्तावाबाबत वर्णन करावं लागतं किंवा स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि त्या स्पष्टीकरणानंतर मग सभेमध्ये त्या प्रस्तावावर विचार विनिमय सुरू होतो। प्रत्येक सदस्याला त्या प्रस्तावावर बोलण्याचा अधिकार असतो, फक्त प्रतिनिधीला प्रस्तावावर चर्चा करण्याचा अधिकार नसतो। तो जर संस्थेचा सदस्य असेल, भागधारक असेल, संचालक असेल, तर त्यांना त्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा किंवा स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार असतो। अशा पद्धतीनं प्रस्ताव म्हणजे काय आपण हे या ठिकाणी पाहिलेलं होतं। प्रस्ताव कसा असावा याबाबतचे नियम आपण किंवा वैशिष्ट्य थोडक्यात पाहिलेली होती। म्हणजे रॅपिडली आपण थोडक्यात काल शेवटी जाता जाता एक 2 मिनिटांमध्ये आपण यावर चर्चा केलेली होती। प्रस्ताव हा लिखित स्वरूपामध्ये असावा, प्रस्ताव हा लेखी असावा म्हणजे लिखित स्वरूपामध्ये असावा। तोंडी प्रस्तावाला संस्थेच्या सभेमध्ये चर्चा करता येणार नाही, कोणताही तोंडी प्रस्ताव सभा स्वीकारत नाही। म्हणजे प्रस्ताव हा लिखित स्वरूपामध्ये असावा। त्याचबरोबर प्रस्ताव करणारा किंवा प्रस्ताव सादर करणारा जो काही सूचक आहे त्या सूचकाची त्या प्रस्तावावर सही असावी। त्यानंतर प्रस्ताव हा सभेच्या अधिकार कक्षेतील किंवा कामकाजाशी सुसंगत असावा। म्हणजे सभेचं जे काही कामकाज आहे ज्यासाठी सभा बोलवलेली आहे त्या अनुषंगानं प्रस्ताव किंवा विषय हा अनुषंगिक असावा, कामकाज क्षेत्रामधला असावा, अधिकार क्षेत्रामधला असावा। विनाकारण काहीतरी विचारायचं म्हणून किंवा काहीतरी प्रस्ताव मांडायचा म्हणून किंवा सभेचं दुर्लक्ष करायचं म्हणून किंवा त्यामध्ये काहीतरी घोटाळा सभेमध्ये अडथळा निर्माण करायचा म्हणून जर एखादा सदस्य प्रस्ताव मांडत असेल तर तो प्रस्ताव अध्यक्ष कदापि स्वीकारत नाही। अशा पद्धतीनं अधिकार कक्षेतील प्रस्ताव असावा। त्यानंतर प्रस्ताव निश्चित स्वरूपात सभेपुढे होकारार्थी भाषेमध्ये मांडलेला असावा। म्हणजे प्रस्ताव हा होकारार्थी असावा, नकारार्थी प्रस्ताव सभा स्वीकारू शकत नाही। किंवा प्रस्ताव कसा असावा याबाबत जी काही वैशिष्ट्य आहे किंवा जे काही नियम आहेत यामध्ये प्रस्ताव हा होकारार्थी असला पाहिजे। सभेच्या संमतीखेरीज समजा एखादा प्रस्ताव मांडला असेल तर सभेच्या संमतीशिवाय तो प्रस्ताव मागे घेता येत नाही। एकदा सभेपुढे तो प्रस्ताव मांडला, एकाने सूचकाने प्रस्ताव मांडला, अनुमोदन कोणीतरी दिलं, त्यावर चर्चा सुरू झाली आणि त्यांना जर असं वाटलं की आता आपण प्रस्ताव मागे घ्यावा तर तो मागे घेता येणार नाही। आणि मागे घ्यायचा असेल तर त्याला नवीन प्रस्ताव मागे घेण्याचा प्रस्ताव मांडावा लागेल आणि तो बहुमताने मंजूर करून घ्यावा लागेल। अशा पद्धतीनं सभेच्या संमतीशिवाय एकदा मांडलेला प्रस्ताव मागे घेता येणार नाही। अशा पद्धतीनं त्यानंतर प्रत्येक प्रस्तावावर सभेतील सदस्याला एकदा बोलण्याचा अधिकार आहे, दोनदा बोलण्याचा अधिकार नाही। सूचकाला फक्त प्रस्ताव मांडत असताना आणि प्रस्तावाला परत चर्चा झाल्यानंतर उत्तर देत असताना किंवा सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना 2 वेळा बोलण्याचा अधिकार आहे। अशा पद्धतीनं त्यानंतर प्रस्तावाच्या शब्दरचनेमध्ये किंवा प्रस्तावात बदल करता येत नाही, करायचा असेल तर त्यासाठी पुन्हा दुसरा प्रस्ताव किंवा दुरुस्ती प्रस्ताव मांडावा लागतो आणि तो बहुमताने मंजूर करून घ्यावा लागतो सभेमध्ये आणि तरच त्यामध्ये दुरुस्ती करता येते। अशा पद्धतीनं प्रस्ताव मांडत असताना विशेष काळजी किंवा विशेष दक्षता घेऊन प्रस्ताव हा मांडला पाहिजे। आता प्रस्ताव मांडत असताना आता सांगितलं त्याप्रमाणे आपण प्रस्ताव अगोदर मांडतो, सभेच्या सूचनेमध्ये जे काही विषय असतात, कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे काही विषय असतात त्या विषयावर चर्चा करत असताना आपण
अगोदर कार्यक्रम पत्रिकेमध्ये ते नमूद केलेले असतात त्याच विषयावर किंवा कार्यक्रम पत्रिकेनुसार आपण चर्चा करत असतो। आता त्या प्रस्तावावर प्रस्ताव मांडत असताना दोन प्रकारचे प्रस्ताव नंतर मांडता येतात, एक औपचारिक प्रस्ताव असतो फॉर्मल मोशन ज्याला म्हणतात, त्यानंतर दोन दुरुस्तीचा प्रस्ताव। अशा प्रकारे दोन प्रकारचे प्रस्ताव या ठिकाणी मांडता येतात। आता औपचारिक प्रस्ताव मांडत असताना हा सभेच्या कार्यपद्धती संबंधी असतो, तो मांडण्याचा उद्देश सभेतील विषयाची चर्चा किंवा एखाद्या विषयावरील चर्चा पुढे ढकलणे किंवा चर्चेचा ओघ बदलणं किंवा प्रस्ताव थांबवणं यासाठी जे काही प्रस्ताव मांडले जातात त्याला औपचारिक प्रस्ताव असे म्हणतात। तर प्रस्तावाचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये एक पहिला प्रकार आहे औपचारिक प्रस्ताव, औपचारिक प्रस्ताव हा सभेच्या कामकाजा संबंधी असतो आणि औपचारिक प्रस्ताव मांडत असताना सभेचं जे काही कामकाज आहे किंवा एखादा विषय असेल किंवा एखादा प्रस्ताव असेल त्या प्रस्तावावर चर्चा थांबवणे हाही उद्देश असू शकतो, प्रस्तावावरील चर्चा पुढे ढकलणे हाही उद्देश असू शकतो, प्रस्तावावरील चर्चा वेगळं वळण घेत असेल तर तो नेमक्या ठिकाणी किंवा त्याला चुकीचं वळण किंवा चुकीची चर्चा होऊ नये यासाठी चर्चा थांबवणं हाही उद्देश असतो किंवा ताबडतोब हा प्रस्ताव मंजूर होऊ नये सभेमध्ये हाही उद्देश असतो यासाठी औपचारिक प्रस्ताव मांडले जातात। औपचारिक प्रस्ताव मांडत असताना पहिला प्रकार आहे चर्चाबंद प्रस्ताव, यामध्ये चर्चा बंद प्रस्ताव हा एक मांडता येतो। म्हणजे एखाद्या सभेमध्ये एखाद्या विषयावर प्रदीर्घ आणि निरर्थक जर चर्चा चालू असेल किंवा चुकीची चर्चा चालू असेल दिशाहीन चर्चा चालू असेल तर ही चर्चा थांबावी आणि एखाद्या प्रस्तावाचा निर्णय ताबडतोब लागावा, म्हणजे सभेनं ताबडतोब निर्णय घ्यावा यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला चर्चा बंद प्रस्ताव असे म्हणतात। यामध्ये जी काही चर्चा असते ती चर्चा थांबली पाहिजे, म्हणजे कधी कधी प्रस्तावावर चर्चा चालू असताना निरर्थक किंवा व्यर्थ चर्चा चालू असते किंवा प्रदीर्घ किंवा बराच वेळ एखाद्या विषयावर चर्चा चालू आहे आणि निरर्थक चर्चा चालू आहे, विषय सोडून चर्चा चालू आहे आणि मग ही चर्चा थांबली पाहिजे आणि चर्चा थांबण्यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्या प्रस्तावाला चर्चा बंद प्रस्ताव असे म्हणतात। याचा उद्देश काय असतो? ताबडतोब निर्णय घेणे, ताबडतोब निर्णय घेणे, म्हणजे त्या प्रस्तावावर विनाकारण सभेचा वेळ वाया जातोय आणि ताबडतोब निर्णय घेता यावा यासाठी जी काय निरर्थक चर्चा चाललेली असते ती निरर्थक चर्चा ताबडतोब थांबावी आणि ताबडतोब त्या विषयावर निर्णय घ्यावा, निर्णय घ्यावा म्हणजे मंजूर होऊ देत किंवा मंजूर नाही होऊ देत अशा पद्धतीनं, म्हणजे ठराव मंजूर झाला तरी चालेल किंवा नाही झाला तरी चालेल परंतु तो विषय किंवा तो प्रस्ताव विचाराधीन मतदानासाठी घ्यावा, यावरची चर्चा थांबावी किंवा ताबडतोब निर्णय घ्यावा यासाठी चर्चा बंद प्रस्ताव मांडला जातो। थोडक्यात सभेमध्ये जी काही निरर्थक किंवा व्यर्थ चर्चा चालू असते किंवा एखाद्या विषयावर प्रदीर्घ चर्चा झालेली असते आणि आता ही चर्चा थांबवणं गरजेचं असतं कारण सभेमध्ये अनेक विषय असतात, अनेक विषयावर चर्चा होणं बाकी असतं आणि यासाठी एखाद्या प्रस्तावावरील चर्चा थांबवण्यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला चर्चा बंद प्रस्ताव असे म्हणतात। त्यानंतर दुसरा प्रस्ताव असतो पूर्वप्रश्न प्रस्ताव, पूर्वप्रश्न प्रस्ताव पूर्व प्रश्न प्रस्ताव, यामध्ये एखाद्या प्रस्तावावरील चर्चा थांबून अधिक चर्चा न होता या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेऊ नये असे वाटते तेव्हा जो प्रस्ताव मांडला जातो त्याला पूर्व प्रश्न प्रस्ताव असे म्हणतात। म्हणजे चर्चा थांबवून
उद्देश असतो, परंतु चर्चा थांबवत असताना अशा पद्धतीने चर्चा थांबली पाहिजे की या प्रस्तावाचा निर्णय ताबडतोब घेऊ नये। म्हणजे सभेने एखाद्या विषयावरील निर्णय लांबवावा म्हणून पूर्व प्रश्न प्रस्ताव मांडला जातो। म्हणजे चर्चा थांबली पाहिजे। थोडक्यात काय, तर जो विषय आता चर्चेमध्ये आहे किंवा जो प्रस्ताव चर्चेमध्ये आहे ती चर्चा थांबली पाहिजे आणि पुढचं सभेचं कामकाज चालू झालं पाहिजे। थोडक्यात या प्रस्तावावर निर्णय होऊ नये किंवा सभेनं गडबडीत निर्णय घेऊ नये किंवा निर्णय टाळावा, आत्ता ताबडतोब निर्णय घेऊ नये, यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला पूर्व प्रश्न प्रस्ताव असं म्हणतात। म्हणजे चर्चा तर थांबली पाहिजे, म्हणजे एखाद्या प्रस्तावावर चर्चा चालू असताना ती चर्चा थांबली पाहिजे आणि निर्णय मात्र झाला नाही पाहिजे किंवा घाई गडबडीमध्ये सभेने निर्णय घेऊ नये, यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला पूर्व प्रश्न प्रस्ताव असे म्हणतात। चर्चा बंद प्रस्तावामध्ये ताबडतोब निर्णय घेणे काय अपेक्षित असतं, म्हणजे चर्चा थांबली पाहिजे, ताबडतोब निर्णय झाला पाहिजे, आणि पूर्व प्रश्न प्रस्तावामध्ये चर्चा थांबली पाहिजे आणि निर्णय मात्र ताबडतोब झाला नाही पाहिजे, निर्णय पुढे ढकलला पाहिजे, अशा पद्धतीनं जो प्रस्ताव मांडला जातो त्याला पूर्व प्रश्न प्रस्ताव असे म्हणतात। त्यानंतर तिसरा प्रस्ताव आहे कार्यक्रम पत्रिकेवरील पुढील कामकाज सुरू करण्याचा प्रस्ताव। कार्यक्रम पत्रिके पुढील नंतरचा प्रस्ताव घेण्याबाबत कशासाठी चर्चेसाठी, म्हणजे कार्यक्रम पत्रिके पुढील किंवा कार्यक्रम पत्रिकेमध्ये ज्या एखाद्या प्रस्तावावर चर्चा असेल त्याच्या पुढचा विषय चर्चेला घेण्यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला कार्यक्रम पत्रिके पुढील नंतरचा प्रस्ताव घेण्याबाबतचा प्रस्ताव असे म्हणतात। या ठिकाणी पूर्व प्रश्न प्रस्ताव आणि कार्यक्रम पत्रिकेतील पुढील किंवा नंतरचा प्रस्ताव घेण्याबाबत जो काय प्रस्ताव मांडला जातो त्याला कार्यक्रम पत्रिके पुढील किंवा कार्यक्रम पत्रिकेनुसार नंतरचा विषय घेण्याबाबत प्रस्ताव असे म्हणतात। की हा प्रस्ताव थोडक्यात पूर्व प्रश्न प्रस्ताव आणि कार्यक्रम पत्रिकेतील पुढील विषय किंवा प्रस्ताव घेण्याबाबत मांडलेला प्रस्ताव, हे दोन्ही सर्वसाधारणपणे सारखेच असतात। या ठिकाणी पूर्व प्रश्न प्रस्ताव यामध्ये चर्चा थांबली पाहिजे, सभेनं एखाद्या विषयावरील किंवा एखाद्या प्रस्तावावरील निर्णय ताबडतोब घेऊ नये किंवा लांबवावा म्हणून पूर्व प्रश्न प्रस्ताव मांडला जातो आणि या ठिकाणी एखाद्या विषयावर ताबडतोब निर्णय होत नसेल तर तो पेंडिंग ठेवावा आणि पुढचा विषय ताबडतोब घ्यावा यासाठी प्रस्ताव मांडला जातो। थोडक्यात काय, एखादा कमी महत्त्वाचा प्रस्ताव असेल तर असे जर एखाद्या सभासदाला वाटत असेल आणि मग कमी महत्त्वाच्या प्रस्तावासाठी कमी महत्त्वाच्या विषयासाठी विनाकारण जास्त वेळ चर्चा होत असेल तर अशी चर्चा थांबली पाहिजे आणि नंतरचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, नंतरचे महत्त्वाचे जे काही विषय आहेत, महत्त्वाचे प्रस्ताव आहेत, ते नंतर महत्त्वाचे प्रस्ताव अगोदर घ्यावे आणि हा नंतर विचारात घ्यावा यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो याला कार्यक्रम पत्रिकेवरील पुढील कामकाज सुरू करण्याचा प्रस्ताव असे म्हणतात। त्यानंतर तहकुबीचा प्रस्ताव, प्रस्ताव मांडल्यानंतर जे प्रस्ताव मांडले जातात त्याला औपचारिक प्रस्ताव असे म्हणतात। हा चार नंबरचा तहकुबीचा तहकुबीचा प्रस्ताव। आता तहकुबीचा प्रस्ताव यामध्ये तहकूब सभा तहकूब करण्यासाठी प्रस्ताव मांडला जातो, का मांडला जातो त्याला अनेक कारण असतात। तर तहकूब कधी केली जाते, सभा एक गणकृती अभावी गणकृती असेल आणि सभेचं नियंत्रण
सुटत असेल किंवा नियंत्रणाच्या बाहेर नियंत्रणा बाहेर सभेचे कामकाज जात असेल वाद विवाद होत असतील गोंधळ असेल अशा वेळेला सभेचे अध्यक्ष सभेचे कामकाज ताबडतोब थांबवू शकतात आणि सभेचे कामकाज थांबवण्यासाठी पूर्णपणे सभासद बरखास्त करण्यासाठी किंवा सभेचं कामकाज थांबवण्यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला तहकुबीचा प्रस्ताव असे म्हणतात. तहकुबीचा प्रस्ताव म्हणजे सभा थांबवणं किंवा सभेचं कामकाज थांबवणं आणि ज्यावेळेस एक सभा तहकूब केली जाते त्यावेळेस सभा नंतर कधी घ्यायची आहे ते निश्चित केलं जातं. काही वेळेला सभा तात्पुरती तहकूब केली जाते, एक तासाभरानं दोन तासानंतर सभा परत बोलवली जाते, परंतु संस्थांची किंवा कंपनीची जी काही सभा असते ही सभा मात्र एकदा तहकूब केल्यानंतर पुढील आठवड्यामध्ये त्याच दिवशी त्याच ठिकाणी त्याच वेळेला पुन्हा सभा घेण्याचं ठरतं आणि हे ठरण्यासाठी आहे ही सभा ताबडतोब तहकूब करावी लागते. सभा तहकूब का केली जाते? तहकूब करण्याची अनेक कारणं असतात आणि सभा तहकूब करण्यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला तहकुबीचा प्रस्ताव असे म्हणतात. सभा तहकूब का केली जाते, थांबवली का जाते? तर यामध्ये घनकृती नसेल, बऱ्याच वेळा सभा चालू होते, सभा चालू होण्या पूर्वी घनकृती झालेली असेल, सभेतील बरेच सदस्य उठून गेलेले असतील आणि असा जर गोंधळ चालू असेल तर या ठिकाणी घनकृती अभावी सभा थांबवली जाते. त्यानंतर सभेचं कामकाज नियंत्रणाच्या बाहेर जात असेल, सभा चालू असताना सभेच्या सदस्यांमध्ये गोंधळ चालू असेल, एकमेकांमध्ये वाद चालू असेल, कधी कधी भांडणतंडा सुद्धा चालू असतो, सभा जर नियंत्रण सोडत असेल, सभा जर नियंत्रणाच्या बाहेर जात असेल तर सभा तहकूब केली जाते आणि त्याला तहकुबीचा प्रस्ताव असं म्हणतात. यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्याला तहकुबीचा प्रस्ताव म्हणतात. म्हणजे तहकुबीचा प्रस्ताव मांडण्यासाठी अगदी प्रभावी कारण आवश्यक असतं, त्यामध्ये घनकृती अभावी किंवा सभा नियंत्रणाच्या बाहेर जात असेल तर किंवा सभेमध्ये वाद विवाद होत असतील, गोंधळाची परिस्थिती असेल, कोणताही निर्णय लागत नसेल, कोणताही विषय किंवा एखादा प्रस्ताव मंजूर होत नसेल, विनाकारण निरर्थक चर्चा चाललेली असेल तर अशा वेळेला सभेचे अध्यक्ष सभा बरखास्त करतात आणि बरखास्त करण्यासाठी एखादा सदस्य जो प्रस्ताव मांडतो त्या प्रस्तावाला तहकुबीचा प्रस्ताव असं म्हणतात आणि तहकुबीच्या प्रस्तावावर बऱ्याच बहुमतानं मंजुरी घेतली जाते आणि सभा तहकूब केली जाते. अशा पद्धतीनं औपचारिक प्रस्ताव हे या चार प्रकारचे आहेत, एक चर्चाबंद प्रस्ताव, पूर्व प्रश्न प्रस्ताव, कार्यक्रम पत्रिकेतील पुढचा विषय घेण्याबाबतचा प्रस्ताव, तहकुबीचा प्रस्ताव अशा पद्धतीनं. त्यानंतर दुसरा प्रकार पडतो प्रस्तावामध्ये औपचारिक आणि दुसरा दुरुस्ती प्रस्ताव. आता दुरुस्ती प्रस्ताव किंवा दुरुस्त प्रस्ताव का म्हणतात तर जो सूचकानं पहिल्यांदा मांडलेला प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये जर काही बदल करावायचे असतील तर हे बदल करण्यासाठी जे प्रस्ताव मांडले जातात त्या प्रस्तावांना दुरुस्ती प्रस्ताव असे म्हणतात. आता दुरुस्ती प्रस्ताव मांडत असताना यामध्ये काय केलं जातं तर त्या दुरुस्ती प्रस्ताव किंवा प्रस्तावातील शब्दरचनेमध्ये बदल केला जातो, काही शब्द शब्दांमध्ये बदल केला जातो, काही शब्द पुढे मागे केले जातात आणि प्रस्तावाची ज्यावेळेस दुरुस्ती केली जाते त्यावेळेस मात्र प्रस्तावाचा अर्थ बदलू नये, म्हणजे प्रस्तावाचा अर्थ न बदलता प्रस्ताव दुरुस्त व्हावा या दृष्टिकोनातून ज्या काही क्रिया केल्या जातात यासाठी दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला जातो. म्हणजे मांडलेल्या प्रस्तावावर दुरुस्ती व्हावी यासाठी सभा नव्यानं किंवा नवीन एक प्रस्ताव किंवा दुरुस्ती व्हावी याबाबत पुन्हा प्रस्ताव मांडते आणि दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावामध्ये बदल करता येतो. दुरुस्त केलेल्या प्रस्तावाचा अर्थ सूचकानं मांडलेल्या प्रस्तावापेक्षा वेगळा निघू नये याची दक्षता यामध्ये घेतली जाते. अशा प्रकारे दुरुस्त अहवाल किंवा दुरुस्तीचा प्रस्ताव सभेपुढे मांडला जातो. यामध्ये
प्रस्तावात नवीन नवीन शब्द घालणे किंवा काही शब्द बदलणे, काही शब्द वगळणे किंवा शब्दांचा क्रम बदलणे अशा प्रकारे दुरुस्ती करता येते। यापेक्षा जास्त काही करता येत नाही। आता दुरुस्तीबाबतचे जे काही नियम आहेत ते या ठिकाणी आपण अर्ध्या मिनिटात पाहणार आहोत। या ठिकाणी दुरुस्ती दुरुस्ती प्रस्ताव हा लिखित स्वरूपामध्ये आला पाहिजे। म्हणजे एखाद्या सदस्याला एखाद्या प्रस्तावावर दुरुस्ती व्हावायची वाटत असेल तर तो लिखित स्वरूपामध्ये असावा, त्याला दुसऱ्या एखाद्या सभासदानं किंवा सदस्यानं अनुमोदन दिलं पाहिजे। प्रस्ताव हा पॉझिटिव्ह असावा, प्रस्ताव हा होकार अर्थी असला पाहिजे। प्रस्ताव दुरुस्ती अधिकार कक्षेतील म्हणजे सभेच्या अधिकार कक्षेतील दुरुस्ती असावी। त्यानंतर मूळ प्रस्तावामध्ये बदल होऊ नये अशा प्रकारचा दुरुस्ती प्रस्ताव असावा। त्यानंतर सभेच्या संमतीशिवाय दुरुस्ती प्रस्ताव मांडता येत नाही। म्हणजे एखादा दुरुस्ती प्रस्ताव सभेने मंजूर केला तरच दुरुस्ती प्रस्ताव मांडता येतो, अन्यथा दुरुस्ती प्रस्ताव मांडता येत नाही। अशा प्रकारे प्रस्ताव प्रस्ताव म्हणजे काय, प्रस्तावाच्या कायदेशीर बाबी, कायदेशीर तरतुदी, प्रस्तावाची वैशिष्ट्ये, प्रस्तावाचे प्रकार, त्यामध्ये औपचारिक आणि दुरुस्ती प्रस्ताव, त्यामधले जे काही उपभाग आहेत, उपप्रकार आहेत, यांचाही या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे। आणि या ठिकाणी प्रस्ताव हा भाग संपलेला आहे। धन्यवाद।